हे मंदिर सोलापूरपासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे। 3 किलोमीटर अंतरावरती म्हणजे विजापूर रोडवरती हे मंदिर स्थित आहे। विजापूर रोडला आल्यानंतर तुम्हाला कंबर तलावाच्या समोर हे मंदिर दिसेल। कंबर तलावाच्या समोर म्हणजे उजव्या हाताला ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी खालच्या बाजूला गेल्यानंतर हे मंदिर तुम्हाला दिसेल। आणि हे मंदिर हेमाडपंथी काळातील मंदिर आहे। पूर्णतः जुनं दगडी बांधकाम आहे आणि मंदिर इतकं सुंदर आहे। आज जाताच आपल्याला अष्टविनायकापैकी एका विनायकाचं दर्शन इथे होतं, ते म्हणजे तिसऱ्या विनायक। सिद्ध म्हणजेच कोण? सिद्ध रामेश्वरन यांचे गुरु आहेत, कारण यांच्या आशीर्वादानेच सिद्ध रामेश्वरांचा जन्म झाला। श्रावण महिन्यामध्ये सिद्ध रामेश्वरांची पालखी इथे येते आणि इथे महाप्रसादाचा लाभ होतो। या रेवण सिद्धाच्या मंदिरामध्ये शक्यतो रविवारी गर्दी ही जास्त पडते, कारण यांचा वार आहे रविवार आणि श्री सिद्ध रामेश्वर यांचा वार आहे सोमवार। त्यामुळे हे त्यांचे गुरु असल्यामुळे काही भक्तगण तिथे दर्शन घेऊन इथेही येतात। म्हणून रविवार सोमवार या 2 दिवशी इथे अलोट गर्दी असते। हे मंदिर साधारण 900 वर्ष पूर्ण झाली या मंदिराला। हे मंदिर पूर्णतः दगडी बांधकामात आहे आणि याला हेमाडपंथी काळातील मंदिर असं म्हणलं जातं। आणि सोलापूरमध्ये यांचं मंदिर एवढं एकच आहे। हे सिद्धेश्वर यांचे गुरु आहेत आणि सिद्धेश्वर यांचे शिष्य आहेत, त्यामुळे सिद्धेश्वरांचं मंदिर हे तिकडे खालच्या बाजूला आहे आणि गुरूंचं मंदिर इथे आहे। त्यांनी कशी दिली होती मला माहिती अनुसार 200 वर्षापासून। पण तुमची किती 8वी पिढी आहे? मराठी। काय नाव तुमचं? राजशेखर बाळासाहेब शिंगाडे। शिंगाडे पूजारी म्हणून शिंगाडे। शिंगाडे हे मंदिर कधीपासून आहे इथं? सिद्धरामेश्वर मंदिरापेक्षा अगोदर 850 वर्ष ते झालं, त्याच्या अगोदरच आहे। खूपच जुनं आहे। मग इथं गर्दीच रावणात असते? बस रावण महाशिवरात्र सोमवार गुरुवार रविवार। किती 2000 वर्ष झाले असतील का या मंदिराला? 2000 वर्ष 2000 वर्ष झाले असतील साधारण। इथे लग्न वगैरे पण होतात? मंगल कर म्हणजे अगोदर करत होते, आता सगळं लॉन झाले त्यामुळं सगळं कमी झालं। धार्मिक स्थळापेक्षा लॉन मध्ये चालला। तरी लग्न करायचं म्हणून काय चार्जेस आहे? सिद्धेश्वर मिशन पंच कमिटीने घेतात तिथे काय चार्जेस? कमिटीकडे असतात? कमिटीकडे असतात। तुम्ही कुठं राहिला? राहिले सोलापूरचेच तुम्ही? मुळात इथलंच। मग ते सिद्धेश्वर वेगळा आणि सिद्धरामेश्वर वेगळा? सिद्धरामेश्वर गुरु हिंदू आशीर्वादाने सिद्धरामेश्वर जन्म भेटले। अच्छा, मग हे त्याच्या आधीच आहे? त्यांच्या आई वडिलांचे गुरु हे ह्यांनी ह्यांच्या आशीर्वाद आई वडिलांना आईला हिने हे दिले प्राप्त पृथ्वी प्राप्त व्हा म्हणून हिने आशीर्वाद दिले, त्यावेळी सिद्धरामेश्वर जन्म भेटले। अच्छा, आणि लिंग तेव्हापासूनच लिंग स्थापित आहे?
लिंग ऑटोमेटिक इथे हे झालं आहे का? अगोदरपासून स्थापित आहे इथे, त्याला आशीर्वाद दिल्यानंतर इथं लिंग स्थापना करून त्यांनी इथंच राहिले. यांनी इथंच राहिले. यांची समाधी? समाधी नाही त्यांची, कुठं जीवन जगले स्वयंभ आहेत त्यांनी. टिंगात प्रकट झालेले आहेत. मूळ स्थान हैदराबाद पंडीपाड. चेन्नई टू काश्मीरपर्यंत देह संचार करत गेले. पण हेच नाही त्यांचं, समाधी नाही कुठेही, समाधी नाही कुठं, नोंद पण नाही तशी. नाही मग हे परत लिंगातून प्रकट झाले आणि परत लिंगातच गेले, संचार करत नाही का? पंचपेटी जगदगुरु. पंच पेटी जगदगुरु. पंचपेटी एक दोन तीन चार पाच असं आहे की? असं आहे त्यांचं स्वयंभू उमास्थान. उमास्थान हैदराबाद कोल्हीपाक म्हणून, कोल्हीपाक म्हणून म्हणतात. कधी? श्रावणात. श्रावणात रविवार. फक्त रविवारी? सोमवारी? सोमवारी नसतं. सोमवारी दररोज दैनंदिन असतात तसं भक्त लोक. तरी आमच्या बरेच भक्तगणांकडनं घेऊन प्रसाद वाटत असतो. अच्छा, त्यांच्याकडनं घेऊनच वाटप करायचं. उंबारेसमध्ये भक्तमंडळ, रवी सिद्धेश्वर भक्तमंडळ आहे, तिने येतात, पालखी घेऊन येतात. तिथं महाप्रसाद असतो करतो. आणि जी पूजा वगैरे सकाळी? सकाळी दोन टाईम, सकाळी आणि संध्याकाळी. संध्याकाळी सकाळी 8 संध्याकाळी 8. तुमची किती पिढी आहे म्हटलं इथं? माझं हिशोब म्हटलं तर 800 दुसरं 8 पिढी आहे. तुमची 8 पिढी आहे. अगोदर शिद्रामेशापेक्षा अगोदर आहे तुम्ही. 8 पिढ्या तुम्ही ह्याच्यावरच तुमचा गुजारा झाला सगळा. खूप चांगला. म्हणजे कर्नाटक आंध्राचे लोक इथे? कर्नाटक आंध्र महाराष्ट्र ठाणा मुंबई बरेच लोक आहेत. कर्नाटक तमिळनाडू बरेच ते स्टेटचे लोक येतात. आलेल भक्तगणाला निवास व्हावा असं अपेक्षा. भक्त लोक म्हणतात सुधारणा करा. या इकडे उत्तर खाली. आता श्रावण महिन्यामध्ये इथे पुष्कळ गर्दी पडणार आहे. थोडासा परिसर अस्वच्छ असल्यामुळे लोकांना थोडंसं बेकार वाटतं, त्यामुळे हा परिसर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. थोडासा हा परिसर स्वच्छ झाला ना इथे भक्तगणांना बसायला उठायला जागा होईल, कारण गर्दीही भरपूर पडणार आहे. त्यासाठी परिसरात आणखीन घाण होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवावा. आणि आधी जे काही घाण झाली आहे तेही स्वच्छ जर झाली तर आणखीन भक्तगणांना इथे चांगलं वाटेल यायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा, म्हणजे तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवू आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू. चला तर मग आपण थांबूया आता इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन असते ती बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन